नमस्कार, स्टोरी टेलिंग व्हिडिओज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आम्ही या व्हिडिओजच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या मस्त मस्त गोष्टी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक किंवा अनेक गोष्टी तर नक्कीच असतात. आज आपण जाणून घेऊया अभय पळणेकरच्या लाईफमधली स्टोरी. तर अभय, एक छोटासा इंट्रोडक्शन आपल्या प्रेक्षकांना दिलं तर बरं होईल. नमस्कार, माझं नाव अभय नारायण पळणेकर. माझा सध्या तर 40 आहे. माझा जन्म लोणावळ्यात झाला आहे आणि मी ऍक्च्युली आता प्रोफेशनल लॉयर आहे. एक वकिली माझा व्यवसाय सध्या आहे. ओके, सो नेहमीप्रमाणे आपले प्रश्न तर सेमच असतात, तर आपण अभयंना पण तसेच प्रश्न विचारून त्यांचे इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर अभय, जगांच्या लाईफमध्ये जेव्हा आपण लहान असतो एक एक स्वप्न असतात का मी डॉक्टर होईल, मोठा होईल, मला इंजिनियर बनायचंय, पायलट बनायचंय. तर तुमचं असे काही स्वप्न होते का जेव्हा तुम्ही लहान होते? ऍक्च्युली स्वप्न बघा थोडा वेळ भेटलाच नाही, कारण घरची परिस्थिती नव्हती की स्वप्न कुठलं मोठं बघावं. फक्त एक इच्छा होती क्रिकेटर व्हायचं. आज एक इच्छा होती अपूर्ण राहिली पण क्रिकेटर व्हायचं होतं. ठीक आहे, त्याकरता प्रयत्न केले, नाही जमलं. प्रोफेशनल लेवल थोडा वर्ष आता आली नाही, पण क्रिकेट भरपूर खेळलो, एन्जॉय खूप केला. आज हॅपी आहे की मी काहीतरी विचार केला ते मला खेळता आलं. आज तरी नाहीतरी मी खेळलोय. माझ्या वयाची 20-25 वर्ष क्रिकेट खेळलो. आज खूप हॅपी आहे. मोठं स्वप्न नाही बघितलं पण त्याला पूर्ण करायचा प्रयत्न केला. ओके, सो क्रिकेट बद्दल तुम्ही म्हणताय तुम्हाला क्रिकेटर व्हायचंय. सो भारतात असे बरेच लोक असतात त्यांना क्रिकेटर व्हायचंय, जगानच क्रिकेटर व्हायचंय भारतात. तर तुम्ही तुमची जर्नी क्रिकेट कसं झालं, तुम्ही तुमचं वय काय होतं, कुठे खेळले, असे काय थोडे इन्फॉर्मेशन आम्हाला सांगितलं. ऍक्च्युली क्रिकेटची सुरुवात झाली आमच्या सिद्धार्थनगर मध्ये. त्या क्रिकेट टीम तर आमच्या सर्वात पहिलं होतं सुपरस्टार क्रिकेट क्लब म्हणून. तिच्या पण बराच वेळ खेळलो. त्याच्यानंतर सिद्धार्थ म्हणून एक टीम तयार केली. त्यात आम्ही मित्र होतो माझे बरेचसे, कौशल गायकवाड, निरंजन कांबळे, बरेच आशिष जाधव म्हणून, अनिकेत सायलेकर, अशा आम्ही 10-11 लोक टीम तयार केली सिद्धार्थ क्रिकेट क्लब म्हणून. त्यातून लाईफला सुरुवात केली क्रिकेट खेळण्याकर. खेळता खेळता पहिला आमचे डॅम होते, आपले तळ म्हणतात त्याला, तिथं सुरुवात क्रिकेट खेळायची. सुरुवात खेळता खेळता प्रोफेशनल लेवल आलो नव्हतो तोपर्यंत, फक्त जवळपासच्या टीम मधून क्रिकेट खेळलं गेलो. मग नंतर रेल्वे ग्राउंड सुरुवात केली खेळण्याची. मला वाटतं 1991-92 ची मला त्याची गोष्ट असते. त्यावेळेस मी प्रोफेशनल रेल्वे ग्राउंड खेळायला सुरुवात केला. टुर्नामेंटला ऍक्च्युली उतरलो. त्यावेळेस सिद्धार्थ क्रिकेट क्लब म्हणून खेळण्यास सुरुवात केली आम्ही. आणि पहिल्याच म्हणजे टुर्नामेंटच्या टायमाला पहिलाच असा सपोर्ट भेट गेला किंवा असं खेळ होत गेला की नाव होत गेलं. नाव होत गेलं, नाव होता होता. मग असं झालं की क्रिकेट हाच आपला पॅशन सुरू झाला. की क्रिकेट हाच माझा खेळ होता, हाच मला पूर्ण आहे. त्याप्रमाणे जर्नी सुरू झाली. व्यवस्थित खेळत गेलो, नाव होत गेलं, लोक ओळखत गेली. मग क्रिकेटला पॅशन करून ठेवलं, हेच आपला खेळ आहे. सकाळी उठलं की ग्राउंड, रात्री घरी आला तर ग्राउंड बंद व्हायचं. पण विषय तोच, म्हणजे मित्रांनी जरी भेटलो तरी क्रिकेट, कॉलेजमध्ये किंवा शाळेत गेलो तरी विषय क्रिकेटच, क्रिकेटच लाईफ करून गेलो. ही अशी माझी जर्नी सुरू झाली. सो अभय, तुम्ही सांगितलं तुम्ही प्रोफेशनली बाय प्रोफेशन ऍडव्होकेट आहात. सर, एज्युकेशन आणि क्रिकेट हे कसं बॅलन्स केलं तुम्ही? ऍक्च्युली ही पण स्टोरी आहे. मी वयाच्या 34 वर्ष मी लॉयर झालो, म्हणजे खूप उशिरा मी या प्रोफेशन मध्ये आलो. ह्या प्रोफेशन गेले तर तो काही कारण घडलं, वेगळं कारण घडलं म्हणून आलो होतो. पहिले तर फक्त खेळ आणि एक जॉब करत होतो. मी ऍक्च्युली अकाउंटंट आहे. मी बीकॉम एलएलबी केल्यानंतर मी जॉब अकाउंट जॉब करत होतो. पण नंतर असं वाटलं की माझ्या फॅमिलीमधून काही लोक माझे, म्हणजे माझे चुलते माझे रिटायर जज होते, काही कर्जत बोलला. एक त्यांचा वारसा होता की आपण पण कुठं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी नंतर मी लॉ फील्डमध्ये उतरलो. आणि आता मी प्रोफेशनल, आता मी लॉयर म्हणून मी काम करतोय. क्रिकेट खेळायला मी 2010-11 पर्यंत क्रिकेट खेळलो मी. आणि पूर्ण नित्य नियमाने खेळलो. लग्नाच्या अगोदर सुद्धा, लग्नाच्या नंतर सुद्धा क्रिकेटच. दुसरा कुठलाही खेळ खेळलो नाही. खेळलो पण तेवढ्या प्रमाणात खेळलो, क्रिकेटच जास्त खेळलो. सो अशा कोणत्या मेमरी, त्या मेमरीला तुम्ही एक गोल्डन मोमेंट करून टॅग द्याल, अशा काय आहेत का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ऍक्च्युली क्रिकेटला सुरुवात जेव्हा केली सिद्धार्थ क्रिकेट मधून, त्यावेळेस एक रेल्वे ग्राउंडवर मॅच टुर्नामेंट झाल्या होत्या. रेल्वे ग्राउंडवर त्यावेळेस एक नावाजलेली टीम होती सिद्धार्थ क्रिकेट क्लब म्हणून, गोलवाड्याची टीम होती. त्यांच्या विरुद्ध पहिला सामना आमचा होता. म्हणजे रेल्वे ग्राउंडवर उतरल्यानंतर हा पहिला सामना. अगोदर खेळायचं होते तळ वगैरे खेळायचं, एक पण क्रिकेटर होता. आणि त्या सामन्यामध्ये आमची पहिली बॅटिंग होती. आणि बॅटिंग मध्ये आम्ही रन, मला वाटतं काय फक्त 30% रन काहीतरी केले होते. 6 ओव्हरची मॅच होती, 30% रन केले होते. आणि मी ऍज अ बॉलर म्हणून पहिल्या टीममध्ये होतो. खेळायचो बॅटिंग पण मी ऍज अ बॉलर टीममध्ये होतो. आणि मला पहिली ओव्हर, मला माझ्या कॅप्टनने पहिली ओव्हर मला दिली होती. फर्स्ट ओव्हर मला दिली तर त्यावेळेस मी
पहिल्याच ओव्हरला माझ्या मी पाच इकडे घेतली होती. पहिल्याच ओव्हरला एक रन देऊन मी पाच इकडे घेतली होती. म्हणजे माझ्या लाईफ मधला तो सगळ्यात बेस्ट मोमेंट असेल ऍज अ क्रिकेटर म्हणून आणि ऍज अ बॉलर म्हणून, की माझ्या एका ओव्हर मध्ये मी पाच इकडे घेतली होती आणि ती मॅच आम्ही 30 रन त्यांना चेस न करता त्यांना 20 रन ऑर्डर केला होता. आणि त्याच मॅच मध्ये मला मॅन ऑफ द मॅच म्हणजे मला बेस्ट बॉलर म्हणून प्राइज भेटलं होतं. ते माझ्या लाईफ मध्ये माझं फर्स्ट प्राइज ऍज अ बॉलर म्हणून हा माझ्या लाईफचा गोल्डन मोमेंट असला. ओके, सो भारतामध्ये सगळ्यांना बॅट्समॅन व्हायचं असते, बॉलिंगची आवड कशी आली? ऍक्च्युली लहानपणापासून क्रिकेट खेळ सुरुवात केली होती तर ब्लेन मॅग्रा, रोसी बाकरम यांची बॉलिंग बघायची, इम्रान खान झाला, कपिल देव झाले यांची बॉलिंग बघायची. असं वाटलं की आपण बॉलर व्हायचं पहिलं, कारण तुम्हाला माहितीये सगळं प्रेक्षकांना माहितीये की इंडियात बॅट्समन जास्त बनतात आणि बॉलरला थोडा स्कोप कमी आहे. ते विचार केला आपण बॉलर व्हायचा आपण आणि काहीतरी बॉलिंग करून दाखवायचं आपण. आणि त्यावेळेस म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझे जे असतील माझ्या आजूबाजूला खेळणारे लोक त्यांना माहिती असेल की मी स्लोवर टाकायचो ज्या असतो, म्हणजे फास्ट बॉलिंग करत स्लोवर टाकायचो. आणि मला वाटतं की त्यावेळेस असं मला वाटतं, मला माहिती नाही की स्लोवर मी एकटा टाकत होतो त्या टायमाला आणि तो स्लोवर माझा इतका चांगला झाला की माझ्या सहा बॉल मध्ये मी दोन ते तीन बॉल स्लोवर टाकायचो आणि नॅचरल ज्या विकेट मी काढलेले आहेत त्या स्लोवर मध्ये असं माझा अंदाज आहे. स्लोवर मला वाटतं आपण बॉलर बनायचं आता. बॉलिंग करत करत गेलो, नाव होत गेलं, बॉलर होत गेलो मी पहिला किंवा दुसरा किंवा शेवटी पाचवी ओव्हर मला भेटायचे सहा ओव्हरच्या मॅच मध्ये आणि शेवटचे टाकायचे आमचे लेजंड बॉलर मंगेश गुरव. म्हणजे माझ्या अंदाजाने किंवा माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा माझ्या माहितीप्रमाणे या मावळात किंवा पुणे जिल्ह्यामध्ये मंगेश गुरव सारखा बॉलर ना कधी होता ना कधी होणार आहे, म्हणजे मी अनडाऊटेडली सांगू शकतो. ओके, सो आता बॉलिंगचा हे तुमची आवड बॉलर बॉलर झाली, पण बॉलिंग करण्यासाठी एक फिटनेस खूप गरजेचा असतो. तुमचा शोल्डर बरा पाहिजे, तुमची स्टॅमिना बरा असा पाहिजे, तर फिटनेस साठी तुम्ही काय असे प्रयत्न केले? ऍक्च्युअली कसं होतं की लहानपणापासून खेळत गेलो, तो खेळल्यामुळे तो फिटनेस मला ऑटोमॅटिकली आला होता. त्याच्यासाठी मी खरंच दुसरं काही कधी केलेलं नाही. कॅमेरा समोर आहे म्हणून काही सांगायचं आणि खोटा सल्ला द्यायचा असं नाही. फिटनेस हा ठेवलाच पाहिजे. मी नाही सगळ्यांनी फिटनेस, फक्त खेळामध्ये नाहीये, प्रत्येक गोष्टीवर फिटनेस पाहिजे. तुम्ही जॉब करताय तरी फिटनेस पाहिजे, प्रोफेशनल फिटनेस पाहिजे. मी तो ठेवला, तो ठेवला फक्त माझ्या खेळण्यामुळे मला आलेला आहे. मी त्याच्याकरता वेगळं असं काही केलेलं नाही. ठीक आहे, मला तो नॅचरल आला असं सगळ्यांचं होत नाहीये, पण फिटनेस हा पाहिजे. बरेच क्रिकेट खेळलो, बरेच मेहनत केली, म्हणून फिटनेस आजही तेवढा आहे, टिकून ठेवलेला आहे फक्त खेळामुळे. अभ्यासही केला, खेळही खेळलो, पण खेळामुळे फिटनेस आजही ठेवलेला आहे. मस्त. तर तुम्हाला घरून सपोर्ट कसा मिळाला? म्हणजे खूप जणांचे आई वडील लहान असताना बोलतात फक्त एज्युकेशन करा, क्रिकेट नका खेळू, तुम्हाला हे लॉयर व्हायचं आहे तुम्हाला. तर एज्युकेशन पण महत्वाचंच आहे, पण घरच्यांनी असा काय तुम्हाला सपोर्ट दिला किंवा काही किस्से घरचे? ऍक्च्युली माझे वडील न्यू रिटायर्ड होते, म्हणजे घरातून खूप स्ट्रिक्ट वाटत माझ्या पूर्ण. आम्ही संध्याकाळी सातला घरात असायचो, ही माझी लहानपणाची गोष्ट आहे. तर ऍक्च्युअल मध्ये मला खेळाकरता घरातून सपोर्ट हा नव्हता, टू बी फ्रँक. कारण वडील इतके माझे स्ट्रिक्ट होते की त्याला अभ्यास फक्त त्यांना होता, म्हणजे तुम्ही अभ्यासच करायचा, खेळायचं असं जे काय असेल ते सकाळी एक दोन तास खेळत एवढंच. तर दिवसभर खेळणं हे घरातून कोणालाही शक्य नव्हतं, ते आम्हाला मान्यही नव्हतं, घरच्यांनाही मान्य नव्हतं. पण त्यातून पण चोरून वेळ काढून खोटं सांगून असं नाही केलं पाहिजे. आत्ताच्या पिढीला सांगतोय मी जे केलं ते. तुमचा प्रश्न होता क्रिकेटचा सपोर्ट. ऍक्च्युअल मध्ये कसं झालं, लहानपणामध्ये माझे वडील होते नेव्ही रिटायर्ड इन डिफेन्स, तर खूप स्ट्रिक्ट वातावरण घरामध्ये, म्हणजे खेळ हा कमीच, फक्त अभ्यास जास्त. म्हणजे संध्याकाळी मला सातच्या घरात, ते आमच्या घरात लहानपणापासून होतो की सातच्याच घरातच होतो, जे काय करा सातच्या आतच करायचं. सकाळी पाचला वडील उठवायचे आणि फक्त अभ्यास. ज्यामुळे टेबल बोलतो ना किंवा पाळे, हे सकाळी 30 पर्यंत पाळे यायचे, सुरुवात व्हायची कुठल्या उठ्यापर्यंत सुरुवातीतून करायची. खेळाकरता तेवढा सपोर्ट नव्हता, ऍक्च्युअल मध्ये नव्हता, पण आई जॉबला होती, वडील जॉबला होते, सपोर्ट नव्हता. भावाने मला सपोर्ट केला थोडाफार, मोठ्या भावाने आणि बाकी माझे मित्र होती त्यांनी सपोर्ट केला. सुरुवात केली पहिलं साध्या याच्यातून, नंतर ग्राउंडवर पर्यंत पोहोचलो, पण जे केलं चोरूनच केलं ते. म्हणजे घरच्यांनी त्याला सपोर्ट नव्हता, कारण त्याला त्याची वेळ नव्हती की त्याची हे संधी तोडली की मला ते बोलतो तू खेळायला जा म्हणून, असं होतच नव्हतं. पण तरी पण वेल्यानपूर की मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि चांगला खेळत होतो. आता या गोष्टीला 20 वर्ष झाली असते. हो सर, 20 वर्षापूर्वीचा क्रिकेट, त्या क्रिकेटमध्ये तुमची काय अशी कोणती आठवणी
किंवा बेस्ट तुमचा कोण प्लेअर असावा असे काय सांगितली आणि तुम्ही कम्पेअर पण करा आजच्या क्रिकेटमध्ये? खूप फरक आहे. सगळ्यात महत्व म्हणजे त्या क्रिकेटमध्ये आजच्या क्रिकेट खूप फरक आहे. आत्ता क्रिकेट प्रोफेशनल लेवलला गेलेलं आहे. पहिला फक्त खेळ व्हायचा क्रिकेट म्हणजे काय असं होतं की 32 ते 40 टीम मध्ये हिस्सा घ्यायची, मॅच हिस्सा घ्यायची असं होतं. एकदा टीम हरली की ती बाहेर, डायरेक्ट टीम पुढच्या टुर्नामेंट खेळायला यायचं. आज असं झालंय ठीक आहे, म्हणजे असं तो वेळेचा फरक असू शकतो, तसं नाही पाहिजे. म्हणजे मी ऍज अ क्रिकेटर सांगतो की तसं नाही पाहिजे की तुमच्या खेळाची ती लेवल राहत नाही. आज काय होतंय की तुम्ही हरले की तुम्ही पैसे मारताय परत तुम्ही खेळायला येतात, सकाळी 8 परत खेळायला तुम्ही येतात. हा फरक नाही पाहिजे म्हणजे असं माझं म्हणणे आहे. तसं लोकांना आता असून की आता जनरेशन गॅप मध्ये होत असेल तर मला असं वाटतं की तसं नाही झालं पाहिजे. एकदा हरलं ना की तुम्ही परत घरी जाऊन प्रॅक्टिस करा, परत ग्राउंडवर या, परत तुम्ही घाम गाळा, मग तुम्ही परत तुम्ही खेळा या, तर तुम्ही खेळ होतो. आता काय झालं की हरले की तुम्ही परत पैसे भरताय, परत म्हणजे फक्त पैसे हा खेळामध्ये आता आलेला आहे. आमच्या तसं नव्हतं. ऍक्च्युअली म्हणजे टीमची जी फी असते, तुमची टुर्नामेंटची एंट्री फी असते, ती सुद्धा भरणार नाही नव्हती आम्हाला. मग कोण 10 रुपये काढते, कोण 20 रुपये काढते, असं करून कोण आम्ही फी भरून आम्ही खेळलेलो आहे. मग त्या फक्त खेळ व्हायचा, दुसरं काहीच नाही, फक्त क्रिकेट आणि फक्त क्रिकेटच व्हायचं. हा तो फरक झालेला आहे. हा फरक चुकीचा बरोबर मला माहिती नाही, पण तो झालेला आहे. फरक मग इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू तुमची एंट्री फी किती असायची आणि प्राइस किती असायचं आणि आता प्राइस तुम्हाला माहिती आहे एंट्री फी? आमच्या टायमाला एंट्री फी असायची 200 ते 300 रुपये आणि पहिले प्राइस 3000 मॅक्झिमम, 3000. पण त्या 3000 करता कमीत कमी 40 टीम आला असायचं आणि त्या टीमशी कम्पेअर करायचं. एकदा हरलं की बाहेर, तुमचा आता सीझन तुमचा गेला. म्हणजे इतकं आम्ही मेहनत करायचो की जिथं मला ठेवायचो की जिंकलंच पाहिजे, काही होऊ नये. तिचं तो सांगतो मी की त्यावेळेस माझी टीम तर एव्ही बेबी, बरेच भारी खेळाडू त्या टीम होऊन गेले. तर आमचा बॅट्समॅनचा कौशल गायकवाड, ओपनिंग बॅट्समॅन आमचा ठीक आहे ना, मनोज नायडू, त्याचा भाऊ नानू नायडू, दिनेश पडवळ, तुमचा संदीप तळेगावकर, त्याचा मोठा भाऊ उदय तळेगावकर, मंगेश गुरव मास्टर, असे बरेच टीम होते आमच्या. आणि आमची श्रीराम क्रिकेटवर आमची मॅच होती एकदा आणि आमची पहिली बॅटिंग होती, 6 ओव्हरची मॅच होती. आमचे रन झाले फक्त 29 रन झाले. ही गोष्ट मला वाटतं 95-96 काही ती गोष्ट असेल, त्या 20-25 गोष्ट आहे. आणि सगळं टीम श्रीराम त्याची नावाजलेली टीम होती. आम्ही एबीबीने जस्ट नवीनच आम्ही स्टार्ट केलं होतं. 29 रन आम्हाला त्यांना रोखायचे होते. तर आमचा त्यावेळेस एक बेस्ट फिल्डर होता संदीप तळेगावकर, माझ्या फिटनेस मध्ये सगळ्यात बेस्ट. तो आम्हाला सगळ्यांनी गोळा केलं होतं, त्याचा भाऊ कॅप्टन होता. आम्हाला बोलला होता इथं मरा तुम्ही, त्याच्या भाषेत मी काय बोला होता, मरा, तुमच्या हातपाय तुटून द्या, ही मॅच हरायची नाही, काही करा तुम्ही जिथं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं ना की माझा जीव जाईल, जीव जाऊन द्या, ही मॅच हरायची नाही. ही जिद्द होती त्यावेळेस, ही जिद्द होती त्याची जिद्द. तो जे आम्हाला त्यांनी मोटिवेशन आम्हाला स्पीच केलं, आम्ही 11 जण असे यांनी उठलो आम्ही की बास आता आम्हाला काही करायची, मॅच जिंकायची. आणि खरंच सांगतो त्याच्या त्या स्पीचनी असे सगळे तयार झालो आम्ही लोक की आम्ही समोरच्या टीमला 19 रनापर्यंत रोखलो आम्ही आणि 10 रनांनी ती मॅच जिंकलो. हे फक्त काय झालं, एक जिद्द की तुम्हाला काही करून तुम्हाला जिंकायचंय. तुम्ही तिथं तुम्हाला मोठे वाटते की माझा पाय तुटतोय, तुटून द्या, तो परत रिपेअर होईल, ही मॅच हरायची नाही. ही जिद्द, त्यावेळी जिद्द आजही आहे. आजही काहीतरी बघतो मी आजच्या खेळण्यामध्ये काय जिद्दी खूप आहे, 56 वगैरे झाले, चांगले प्लेयर गेलो. ही जिद्द ह्यांनी पण ठेवली पाहिजे अशी, असं हे सगळ्यांना मी सांगतो आज तुमच्या माध्यमामध्ये. मस्त. सो क्रिकेटनी तुम्हाला काय शिकवलं, म्हणजे तुम्ही आता 20 वर्षापूर्वी खेळले, आता तुम्ही बाय प्रोफेशनल लॉयर आहात, तर क्रिकेटने तुम्हाला काय शिकवलं लाईफ मध्ये? क्रिकेट मी शिकवलं नाही, क्रिकेट मी दिलं मला सगळं. आज मी जे पण या क्रिकेटमध्ये म्हणजे बघा की घरातून मोठ्या फॅमिली बॅकग्राऊंडचा नाहीये, किंवा कोण मोठा व्यक्ती नाही की माझं नाव होणार आहे किंवा लोक ओळखतील, आज जे पण दिले क्रिकेट मी दिलेले. म्हणजे मला जे ओळख असेल आज काय मला लोक ओळखतात, मला किंवा बाहेरची ओळख कशी मावातली, हे फक्त क्रिकेट मुळेच. म्हणजे क्रिकेटनीच मला सगळं काही दिलेलं आहे. आज जे पण माझी ओळख आहे क्रिकेट. मस्त. क्रिकेट काहीतरी जेते पण 100%. तर तुम्ही आता स्पोर्ट्स बद्दल तर आम्ही खूप सारी माहिती आम्हाला मिळालीच, तुमच्या करिअरमध्ये, प्रोफेशनल करिअरमध्ये ती लॉयरची सुरुवात कशी झाली, तुम्हाला त्या तुमच्या प्रोफेशनल करिअरमध्ये काय आठवण तुम्हाला सांगायची असेल? ऍक्च्युली काय झालं, मी ऍक्सिडेंटली मिळतो आलो. मी 2013 मध्ये ऍक्सिडेंट झाला होता आणि माझ्या पायाला लागलं होतं, माझ्या लेफ्ट हँड लेफ्ट पायाला माझ्या रॉड बसलो. त्यावेळेस क्रिकेट थोडंफार कमी झालं होतं आणि मग असं वाटलं की आपण काहीतरी आता दुसरं काहीतरी करून मला करायला लागलं. मग ऍडमिशन घेतलं लॉला आणि पास झालो आणि मग
बाय प्रोफेशन मी याच्यात उतरलो, म्हणजे ऍक्सिडेंटल मी उतरलो आहे. ओके, तेच माझं करिअर आहे, माझी लाईफ आहे. ओके, पण तरी आज एक क्रिकेट म्हणजे भले ग्राउंड नसेल ना, मनातून आणि तनातून दोन्ही आधी क्रिकेट आहे. टीव्हीवर असो किंवा ग्राउंडवर असो क्रिकेट आहे. आणि क्रिकेटच किंवा कुठलाही स्पोर्ट्स क्रिकेट फक्त कुठलाही स्पोर्ट्स तुम्हाला आयुष्य तुम्हाला काहीतरी देतो हे माझ्यासाठी आणि सगळ्यासाठी महत्वाचं आहे की तुम्ही कुठला तरी खेळ खेळलाच पाहिजे. आता लाईफ मध्ये तुमचे खूप उतार चढाव आले असतील, तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करावं किंवा दुसऱ्यांना काय ऍडवाइस तुम्ही द्या का अशी सिच्युएशन आली तर तुम्ही पेशंटली थांबा, ती सिच्युएशन टायमाबरोबर बरोबर होतेच, तर अशा कोणत्या सिच्युएशन कठीण सिच्युएशन तुमच्या लाईफ मध्ये आल्या त्या तुम्ही कशा पार पाडल्या याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता तर बरं. ऍक्च्युली काय की कुठल्याही खेळाडूला किंवा कुठल्याही व्यक्तीला स्ट्रगल झाल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही, असं माझं म्हणणे. स्ट्रगल हा तुम्हाला लाईफ मध्ये येणारच आहे, त्याला एक तुम्ही असं फेस करायचं की बस हा माझा आजचा पिरियड आहे, हा उद्या निघून जाणार आहे, आणि तो उद्या निघून जाण्याकरता मी आज काही करेल लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर, म्हणजे त्याच्याकडे तुम्ही त्याला कसं फेस केलं पाहिजे, त्याला फेस कसं, त्याच्यावर रिएक्शन कसं तुम्ही दिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे की तो स्ट्रगल तुमचा निघून जाणार आहे, तो तुमचा काय वाढणार नाही. ज्या वेळेस तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवता की हा स्ट्रगल माझा तात्पुरता आहे, हा नंतर अशी निघून जाणार आहे, त्याच्याकडे तुम्ही पुढे काय केलं पाहिजे, त्याला तुम्ही कसं फेस केलं पाहिजे, तुम्ही त्याच्याकरता काय तुमची पुढची पाव तुम्ही काय टाकली पाहिजे, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, आपोआप ती वेळ निघून जाते, दुसरा वेळ चांगला येतो, कधी सकाळ संध्याकाळ होतच असते या गोष्टी. त्या गोष्टी तुम्ही एक वेळेप्रमाणे आणि एक महत्वाची लक्षात ठेवू की ही वेळ निघून जाणार आहे बस, असे तुम्ही फेस करा. नाही तुम्ही काहीतरी बनणार. सर आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, आजची पिढी जी काही एज्युकेशन पण चांगले करतात, काही स्पोर्ट्स चांगले करतात, त्यांना बॅलन्स पण काही काही ठेवतात, तर एक तुमच्या एक्सपिरियन्स अनुसार 20 वर्ष 25 वर्ष क्रिकेट किंवा प्रोफेशन त्या माध्यमातून तुम्ही काय ऍडवाइस द्याल यंगस्टर्स? ऍडवाइस एकच आहे फक्त की अभ्यास आणि खेळ याचं समन्वय साधायचं. दोन्ही बरोबर एका वेळेस बरोबर दोन्ही केलं की सगळ्या गोष्टी बरोबर होतात. याचं उदाहरण देतो, आमच्या वेळेस माझ्या टायमाला कौशल्य करून खेळाडू होते, चांगले मित्र, शिक्षणात कमी होते, म्हणजे परिस्थितीनुसार नाही, त्यांना जॉब लवकर भेटला, खेळाडू खेळाकडे वळाले, लवकर वळाले, पण खेळाला त्यांनी असं पॅशन केलं होतं. आजही आहे की कौशल हा खेळायला सुरुवात केली सध्यापैकी माझा कली ग्रामपणापासून. एक साधारण खेळाडू त्यांनी खेळा सुरुवात केली होती, एक साधारण खेळाडू त्यांनी खेळा सुरुवात केली होती. नंतर खेळता खेळता प्रॅक्टिसनी, ठीक आहे ना, वेळ काढून एक नंतर असा खेळाडू झाला की ज्यावेळेस आम्ही नंतर दुसरी टीम जॉईन केल्या गेल्या म्हणून एबीव्ही क्रिकेट क्लब म्हणून नावाची नावाची टीम होती, काहीतरी खेळा सुरुवात केली होती. तो खेळता खेळता तो 7-8 नंबरवर खेळायला येतो, म्हणजे सेवा टाईपच एक खेळाडू होता. त्याच्या त्या खेळामुळं तो इतका तो त्याच्या पॅशनमुळं किंवा जिद्दीमुळं इतका पुढे गेला, नंतर तो आमच्या टीमचा तो ओपनिंग बॅट्समन झाला आणि एक प्लेअर तयार झाला आमच्या टीमचा की ओपनिंग कौशलला पाठवलं की आपण ही मॅच ऑलमोस्ट अर्धी जिंकणार असं हे उदाहरण झालं. दुसरं म्हणून मंगेश गुरु म्हणून आमच्या टीमचा त्यावेळेचा बेस्ट बॉलर, त्यावेळेस आमच्या टीमचा म्हणजे ऑल ओव्हर तुमच्या मावा तालुक्यात बेस्ट बॉलर होता, हा प्रोफेशनल इंजिनियर, हा जॉबला असायचा बाहेर, ठीक आहे, त्याला वेळ भेटायचा नाही, पण वेळात वेळ काढून ग्राउंडवर येणं, तो आलेला पहिला वॉर्म अप करायचा, प्रॅक्टिस करायचा, मग तो बॉलिंग खेळायचा. इन का सांगतोय की तुम्ही आजच्या जनरेशनला मी काय घेऊ शकतो की तुम्हाला वेळ असो अगर नसो, तुम्हाला एक जिद्द आहे ना, तुम्ही त्या जिद्दी करता तुम्ही कसंही तुम्ही करू शकतो. तुम्ही वेळात वेळ करून तुम्ही ग्राउंडवर आले, तुम्ही पुढे मोटिवेशन तुम्ही काम केलं, तुम्ही पुढे आला. ही दोन व्यक्ती म्हणजे माझ्या लाईफ मध्ये, आणखी एक व्यक्ती प्रशांत दादा, आजही खेळतोय, त्याचं माझ्या अंदाज वय त्याचं 40 तर वय असणार, पण आजही खेळतोय, त्याच उमेदीने खेळतोय. हे साध्य कधी होतं की तुमचं खेळायला असं पॅशन, तुमचं फिटनेस हे सगळ्यात ठेवलं पाहिजे. कोणाला खेळायला भेटतं, पुढे कोणाला खेळायला भेटत नाही, आज मला खेळायला नाही भेटलं, तर मी आज घरी बसून टीव्ही बघतोय, तुमच्या मॅचेस बघतो, हे बघून मी खेळतोय. पण हे तिघं म्हणजे माझ्या लाईफ मध्ये एक मोटिवेशनल असते, ते तिघं जण आहे खेळामध्ये, बरोबर खेळायचा आणि तुमच्या कामाचा म्हणा किंवा तुमच्या प्रोफेशन त्यांनी समोर साधला, बरोबर आणि बरोबर त्यांनी आपल्या लाईफ मध्ये खेळायला पॅशन करून आजही खेळतात, तेवढ्या जिद्दीने खेळतात, एकदम जबरदस्त मस्त. सो पॅशन तर खूप महत्वाचीच असते आणि टाइम सगळ्यांकडे असतो, पण टाइम कसं काढणार ते महत्वाचं. तर याच्यामध्ये या इंटरव्ह्यू संपवतो.
आय एम शुअर का बरीच चांगली माहिती अभयनी तुम्हाला सांगितली असावी. तर याच्या इन्फॉर्मेशन साठी मी अभयनचा धन्यवाद करतो आणि प्रेक्षकांना पण थँक्यू बोलतो का आमच्याबद्दल हा पूर्ण 20-25 मिनिटाचे टाइम देऊन आमचा व्हिडिओ पाहिले. आणि पुढच्या व्हिडिओज मध्ये आम्ही आणखी काही महत्वाचे प्रश्न आणू. तुम्हाला काय सजेशन द्यायचे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगू शकता. धन्यवाद.